बंधूंना नमस्कार आई अनुसुया पारसिंगा निवासिनी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आई अनुसुया पारसिंग निवासिनी या हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे अतिशय सुरेख असा हा चित्रपट आहे आज बी सीची टीम स्वतः शहरातील विविध चित्रपटगृहांमध्ये गेली त्यापैकीच एक ते म्हणजे पी व्ही आर पी व्ही आर या थिएटरला गेली आणि चित्रपट संपल्यानंतर जेव्हा प्रेक्षकवर्ग आई अनुसिया पराटसिंगा निवासिनी हा चित्रपट बघून जेव्हा बाहेर आलेत तेव्हा इन बी सी एनच्या टीमने त्या संपूर्ण प्रेक्षक वर्गांचा इंटरव्ह्यू केलेला आहे या मुलाखतीदरम्यान त्यांच्या काय आपल्या प्रतिक्रिया होत्या कशा प्रकारचा तो चित्रपटाची निर्मिती केली होती किती महत्त्वपूर्ण आहे तुम्हा आम्हा सर्वांना बघण्यासारखा कसा तो पिक्चर झालेला आहे याबद्दल आपण आता थेट सरळ जाऊया पी व्ही आरला आणि तिथून त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया तर चला मग आपण पी व्ही आरला जाऊया आणि घेऊया प्रेक्षकांच्या त्या प्रतिक्रिया प्रेक्षकांना नमस्कार यावेळा आपण पी व्ही आरमध्ये आहोत ज्या ठिकाणी आज आई अनुसूया पारटसिंगा निवासिनी हा मराठी चित्रपट लागलेला आहे हा चित्रपट बघण्याकरता म्हणून भरपूर प्रेक्षक या ठिकाणी दिसता येत आहे काही प्रेक्षक या ठिकाणी त्यांना विचारूया आपण सर हे सांगा की कसा वाटला तुम्हाला चित्रपट आणि काय आपली प्रतिक्रिया यावर अनुसया मातेचा चित्रपट फार छान होता अगोदरपासून त्यांचे त्यांचं जे काही म्हणजे अगोदरपासून त्यांची जी लाईफ होती त्याचं पूर्णपणे त्यांनी विस्तृत वर्णन केलेलं आहे आणि पिक्चरमध्ये भरपूर म्हणजे मातेचं म्हणजे कसं ते मंदिर बांधलं गेलं स्टार्टिंगपासनं ते पूर्णपणे त्यांनी फार छान म्हणजे पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे काही तुम्हाला काय वाटतं कसं चित्रपट आईचा चित्रपट हा मला खूपच आवडला आणि खूप छान बनवला त्यांनी आणि मला आईचे अनुभव भरपूर आले माझ्या जीवनात त्याबद्दल आईचं आई पिक्चर कधी बघते आणि कधी नाही असं झालं होतं मला त्यामुळे आईचा पिक्चर खूपच छान आहे सर्वांनी पहा आणि सर्व चित्रपट बघा एवढी सगळ्या भक्तांना माझी विनंती तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं पिक्चर काय आपली प्रतिक्रिया आहे आणि काय लोकांना काय मार्गदर्शन किंवा काय सांगू इच्छिता मूवी खूप छान आहे आणि मूवी बघितल्यानंतर प्रत्यक्ष म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू येतात सर्वांच्या आणि गाणे वगैरे खूप छान आहेत सर्वांनी बघितलं पाहिजे या मूवी त्यांनी पण खूप छान काम केले त्यांची प्रतिक्रिया आणि जे काही त्यांनी दर्शवलं आहे ते खूप छान केले त्यांनी तुम्हाला कसं वाटलं पिक्चर छान वाटलं सुरुवातीपासूनचे जे, जे चमत्कार होते ते खरोखरच पिक्चर मध्ये सांगितलेले आहे आणि ते सगळ्यांनी पहावे ताई तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं छान वाटलं छान वाटलं आवडला खूपच छान पिक्चर <laughs> खूप छान आणि खूपच छान पण काहीच म्हणजे असं सांगणारे स्टार्टिंगचं गाणं फारच छान डान्स छान वाटला आणि तिचं दुःख जे आहे ते आम्हाला इतकं म्हणजे थोडं असं अनुभव हे झाला की आपण सहजासहजी खरंच तिचे पाय धरून चरणी ती जिवंत असते तर आम्ही खरंच धरून पाय चरण त्यांचे पकडून राहिलो असतो आणि खूपच छान वाटलं आणि आणखी थोडं आणखी असं वाटते की डबल आपण हा पिक्चर बघा सॉरी नाही म्हणजे ज्याप्रमाणे मी मी पण त्यांची भक्त आहेच आणि मी दररोज त्यांची पोथी वगैरे वाचते त्या पोथीमध्ये जे त्यांचे अनुभव आहे ते मी आज प्रत्यक्षात बघितले इथे आणि मला असं वाटलं की मी खरंच ते अनुभवत आहे नाही मला पण छान वाटलं आम्ही तर आईमुळेच आलो पिक्चर बघायला त्यांना बघायचा होता छान वाटलं खरंच पिक्चर छान छान म्हणजे तेच सगळं त्यांचा तो लाईफ एक्सपिरियन्स जो बघितला आम्ही तो खूप छान एकदम मस्त काम केलं हो। एक दोन के तर आमच्या ओळखीचे पण निघाले त्याच्यात आता त्यांच्याशी ते बोलू आम्ही भेटू जाहीर जाऊन प्रेक्षक सगळ्यांनी हा पिक्चर नक्की बघितला पाहिजे एकदा तरी बघितला पाहिजे प्रत्येकाने पिक्चर खूपच छान केलेलं आहे आणि प्रत्यक्ष अनुभव आल्यासारखं वाटतं पिक्चर बघताना आणि असं वाटलं की आम्ही साक्षात त्यांच्यासोबत तिथे उपस्थित आहे त्यांच्यासोबत आमचा सहवास आहे असं वाटलं आम्ही त्यांचे भक्त तर आहेच पण आज अजून जास्त त्यांच्याबद्दल आमची श्रद्धा वाढली आहे पी व्ही आरला ज्या पद्धतीनं आज या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आलेला आहे आणि ह्यांनी त्या लोकांनी आई अनुसुया पारटसिंगा निवासिनी ह्या मोठ्या सगळ्या प्रेक्षकांनी आणि वयाने मोठ्या असताना सर्व लोकांनी आहे तरुणांनी बघितलेलं आहे विशेषतः मात्र लहान मुलांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे त्यांनी सुद्धा आवडून बघितलेला आहे एक लहान मुलगा माझ्यासोबत आहे तू बसू नको बाळा हे सांग कसं वाटलं तुला चित्रपट काय म्हणायचं आहे तुला मेडको अनुसा पास ग्या तर त्याला सुद्धा आवडलेलं आहे त्यांनी सुद्धा सांगले सांगितलेलं आहे आता आपण जाऊया या शहरातील अनुसिया मातेचे निस्सिम भक्त म्हणून ज्यांची ओळख आहे आणि अनुसिया मातेच्या आईच्या मांडीवर माते आई खेळलं असं म्हटलं तरी हरकत नसावी आणि ज्यांचं अनुसया मातेचं आईचं जे खूप प्रेम जे होतं तसं सर्व भक्तांना होतंच मात्र थोडंसं कणभर का असे ना पण ते जास्त जे होतं असे शहरातील श्री मंगलदीप पार्टीचे संचालक लहान या, यांचे बरेच असे अनुभव आहेत चला त्यांच्याकडे जाऊया सर हे सांगा सर्वप्रथम मला आईबद्दल एखादा अनुभवपणे सांगा आणि कसा वाटला चित्रपट त्याबद्दल माहिती द्या सर्वप्रथम महान शक्ती सद्गुरू अनसुया माता की जय मी सर्वांना माहिती देणं इच्छितो सती अनसुया माता यांचं देवस्थान पारटसिंगा काटोल तालुक्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आहे सर्वात मला असं नाही वाटत नागपूर शहरामध्ये की कोणी अनासुया माताचं नाव अनुखो अनोळखी असल्या पाहिजे असं माझ्या तरी मते वाटते पण पर आतापर्यंत अनसुया माताचे खूपसे असे चमत्कार खूपसे असे घटना खूपसे असे सामोर आलेले आहे चरित्र आईने जे जे काम केले आहे जे आईनं जे जे चमत्कार केलेले आहे आईच्या हातानं जे जे घडलेलं आहे ते अशा पुष्कळच्या अनेक भक्तावरती सामोर आलेले आहे अनेक भक्तांनी त्या घटनेचा त्या चमत्काराचा अनुभव घेतला आहे चमत्कार म्हणजे फक्त काही करून दाखवणं या उकडतं तेलातून भजे काढणं या मेलेल्या कुत्र्याला जेवण करणं या वीज पडून राहिली त्याला रोखणं एवढंच नव्हे तर आज नागपूर शहरामध्ये असे अनेक भक्त नागपुरामध्ये पडलेले आहे की ज्यांना मोठं मोठ्या बिमारी जसे कॅन्सर हार्ट अटॅक असे मोठं मोठं ओपन सर्जरी झालेले लोक असे करण्याची जो स्थिती होती त्या अशा खूपशा बिमार मायबाईनं टाळलेल्या आहे हे आपल्याला सर्वांना माझ्या मते माहीतच आहे या माहीत असाल पर आज या पिसर चा एक प्रयत्न केलेला आहे सर्व भक्तांनी एक छोटासा प्रयत्न केला का अणासुया माताचे आज सर्व साधू संतांवर तर नागपूर शहरामध्ये आणि या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पिक्चरं बनलेली आहे हा एक छोटासा प्रयत्न डायरेक्टर राजीवजी मोरे निर्माता मौनी महाराज अशोकजी खोळे नागपुरे साहेब आणि त्यांचा संच आणि ज्या विशेष आभार करता जो बाकी लोक दिले नाव दिले त्याच्यामध्ये आपली बँड पार्टी मंगलदीप बँड पार्टी पण काम केलेली आहे असे खूपसे लोकांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं पण मी खूप मनापासून धन्यवाद देतो अभिनंदन करतो हा एक छोटासा प्रयत्न तेव्हा सफल होईल ज्यावेळेस नागपूर शहराची जनता पूर्ण विदर्भाची जनता मायबाईच्या नावानी इथे येऊ पिक्सर पहा आणि पिक्चरमध्ये पूर्ण माता अनसुया माता ज्यांनी नाही पाहिली ते आपल्याला साक्षात्कार ह्या पिक्चरद्वारे घडन आणि तिथे पाहिल्यानंतर तुम्हाला असा अनुभव येईल असा अनुभव घडेल की अनसुया माता अशीच होती अनसुया माता सेम पिक्चरमध्ये आलेली आहे आणि अनसुया माताचा पूर्ण नियंत्रणामध्ये अनसुया माताच्या पूर्ण लक्षामध्ये हे पिक्चर तयार झालेली आहे अनुजी मला हे सांगा की ज्या पद्धतीनं आज आपण नागपूरात नागपूर जिल्ह्याच्या बाहेरून आणि बाकीच्या राज्यातूनसुद्धा अनुसुया मातेचे बरेच भक्त आहेत असं जर फक्त या ठिकाणी नागपूरला पी व्ही आर किंवा अन्य कुठल्या चित्रपटगृहांमध्ये जर हा पिक्चर बघायला आले तर तुमच्यातर्फे काही त्यांच्यासाठी योजना राहणार आहेत का आधी ज्यांना ज्यांना हा पिक्चर पाहायचा आहे आणि काही कारणास्तव त्यांना एवढ्या मोठ्या टॅकेजमध्ये येणं बनत नाही या पोचू शकत नाही या काही काही लोक मायबाईचे असे बी भक्त आहे मी त्यांचं असं बोलून त्यांना मी काही कष्ट होईल या दुःख होईल त्या भावनांनी नाही बोलत आहे पण काही असे मायबाईचे भक्त बी आहे की एका हाताने कमवतात एका हाताने खातात पण त्यांची श्रद्धा आमचा काही लोकांपेक्षा काही पन्नास पट्टीनं जास्ती राहते अशा भक्तांना जो भक्त आहे त्यांनी माझ्यासोबत माझ्या माझं नाव आहे लहानू इंगळे प्रोपायटर मंगलदीप पार्टी माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट सिक्स डबल झिरो ट्रिपल टू थ्री फोर याच्यावरचा संपर्क साधावा शेंबर दोनशे पाचशे हजार जेवढं लोक आहे तेवढ्यांना मी तिकीट आपल्याकडून काढून देईल आणि सगळ्यांना पिक्चर पाहायची संधी मिळेल एवढे मी आपल्याकडून अशी घोषणा करतो आणि पुनशा एक वेळा मी पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण विदर्भाला पूर्ण नागपूरवासियांना आग्राची विनंती करून मायबाईच्या दर्शनाच्या भावनेने मायबाईला पाहण्याच्या भावनाने मायबाईच्या पिक्चरचं मायबाईचं काय काय रोल आहे मायबाईचं काय काय चमत्कार आहे मायबाईनं काय काय घटना केलेल्या हे पाहण्यासाठी आपण आवर्जून या आणि मी पुनशा एक वेळा माझ्याकडून सर्वांना विनंती करतो की आपण येऊन आई अणसुळा या पिक्चर पाहाल अशी मी पूर्ण भक्ता भक्ताकडून सर्वांना विनंती करू करतो आणि एवढंच बोलून श्री सती आणसुया माता की जय एवढे बोलून मी आपला दोन शब्द आपण बघू शकतो की या ठिकाणी बऱ्याच प्रेक्षकांच्या हातात काही वर्तमानपत्र आहे नागपूर मेट्रो समाचार एक न एक असं जबरदस्त जे वर्तमानपत्र आहे ज्या वर्तमानपत्राच्या वर्तमान वर्तमान माध्यमातून संपूर्ण मायबाईचा एक त्यांची कथा इतिहास त्यांचा जीवनपट या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण मांडणार आहोत मांडत आहोत आणि मांडणार राहणार मात्र यावेळेला अतिशय आनंद होतो की मंगलदीप बँड पार्टीचे संचालक लहानू इंगळे यांनी किती लोकं आलेत कितीही लोकं आलेत किती तरी त्यांचं तिकीट भरायला ते तयार आहेत फक्त चित्रपटगृहांमध्ये येण्याची तसदी एवढी तुम्ही घे घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे याबरोबर आपण बघतोय की या ठिकाणी सर्व भक्त मंडळींनी आई आई अनुसिया पारटसिंगी निवासिनी हा मराठी चित्रपट जरूर बघावा असं या ठिकाणी आवर्जून नमूद केलेलं आहे आणि ही बातमीसुद्धा सर्व दूर पसरलेली आहेत सर्वांनी यावं आणि हा चित्रपट बघावा कारण या चित्रपटाच्या माध्यमातून एक प्रबोधन मिळणार आहे एक आध्यात्मिक शक्ती मिळणार आहे आणि नागपूरचं म्हणतात ना की महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे हे अगदी शंभर टक्के खरं आहे कारण पारटसिंगाच्या त्या गावामध्ये आई अनुसिया पारटसिंग निवासिनी ह्या आल्या त्यांनी भरपूर प्रबोधन केलं लोकांमध्ये एक जागृती केली आध्यात्मिक वाढवलं आणि अज्ञानावर कशी मात मिळवायची ज्ञान ज्ञानाच्या सागरात त्या ओलं चिंब करून लोकांना आशीर्वाद देऊन गेल्यात असं म्हणणार नाही त्या आजही आपल्यामध्ये आहेत आपण सर्वांनी चित्रपट बघावा अशीच काहीशी भूमिका काहीसं म्हणणं आज या ठिकाणी आलेल्या पी व्ही आरमध्ये आलेल्या सर्व लोकांनी मांडलेली आहे पी व्ही आरमधून कॅमेरा पर्सन सुभाष बुटलेसह संजय मिरे बी सी एन न्यूज नागपूर अंबा माता की जय अनुसिया माता की जय बोलो अनुसिया माता की जय जय जय